नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच मला एकाने विचारलं, सर एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय यांची किंमत काढा असं एक उदाहरण द्या. तर हे उदाहरण मित्रांनो फार सोपं आहे आणि पहिल्याच प्रश्नामध्ये एक गुणांसाठी किंवा दोन गुणांसाठी विचारला जातो. उदाहरण बघा, एकच उदाहरण मी दोन प्रकारे सोडवतो. उदाहरण दिलं आहे 2x + 3y = 6 आणि 3x + 2y = 4. आता रीत बघा, सोडवण्याची रीत. यामध्ये हे जे उदाहरण आहे लक्ष द्यायचं आहे, रीत समीकरण पहिलं बघा काय दिलंय. समीकरण पहिलं दिलंय आपल्याला 2x + 3y = 6, हा एक समीकरण आहे. आणि दुसरं आहे 3x + 2y = 4. तुम्हाला अशीच उदाहरण असणार आहे की ज्यामध्ये सहगुणकांची अदलाबदल झालेली असेल. तर यामध्ये हे दोन जे समीकरण आहेत बघा, 2, 3, 3, 2 यांची मी आधी बेरीज करतो. इथे मी दोन वेळा लिहिण्यापेक्षा एकदाच लिहितो. यांची बेरीज केली. तुम्हाला जर एक्स अधिक वायची किंमत काढा असं विचारलं असेल तर बेरीज करा. 5x + 3x + 2x = 5x, 3x + 2y = 5y, दोन्ही धन आहेत, उत्तर धन येईल. आणि 6 + 4 म्हणजेच किती, 10. आता हे जे समीकरण मिळालं, आपल्याला एक्स अधिक वाय पाहिजे पण 5x + 5y नको आहे. मग तुम्ही 5 ने भागून लिहू शकता. याला 5 ने जर भागितलं तर असं होईल 5x/5 + 5y/5 = 10/5. 5 ने काय केलं, आपण भागून केलं. 5 ने भागितलं मग हे 5 5 जाईल, इथे तुम्हाला 2 मिळेल. म्हणजेच काय मिळालं, x + y = 2. तुम्हाला काय विचारलं होतं, x + y ची किंमत काढा, ही झाली. आता मित्रांनो हे झालं, पण हेच उदाहरण तुम्हाला मी परत सोडून दाखवतो. जर असं विचारलं x - y ची किंमत काढा, इथे मी रेषा ओढतो आणि परत दुसरं उदाहरण वरचं परत सोडवायला घेतो. लक्ष द्यायचं आहे, तेच उदाहरण मी इथे परत घेतोय. लक्ष द्या, उदाहरण दिलंय 2x + 3y = 6 व 3x + 2y = 4. हे दोन दिलेली माहिती आहे आपल्याला, दोन उदाहरणं. तर x - y ची किंमत काढा. काय काढायचं आहे, x - y ची किंमत काढा. आता x - y ची किंमत कशी काढायची, समीकरण बघा, आपण तेच लिहिणार, रीत लिहिणार आधी. पण आपल्याला वजा पाहिजे असेल तर लक्षात घ्यायचं आहे एक्स धन यायला पाहिजे. म्हणजे ज्यामध्ये इथे 2x आहे 3x आहे त्याला मी पहिल्या दुसऱ्या समीकरणाला नंबर 1 देतो. 3x + 2y = 4 हा झाला आपला समीकरण 1. आणि दुसरं समीकरण घेतलं आहे मी, पहिल्या समीकरणाला दुसरं म्हटलं आहे 2x + 3y = 6. हे समीकरण झाले 2. आता आपल्याला वजाबाकी करायची मित्रांनो. आणि वजाबाकी करताना फार चुका होतात. रेषा ओढतानाच आधी एक ओळ सोडायची मध्ये. इथे वजा केलं मी, हा 2 धन आहे तो ऋण होईल, हा अधिक आहे तो ऋण होईल, हा अधिक आहे तो ऋण होईल. मग बघा वाचायचं कसं याला. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आपला बेसिक, खूप चुका होतात, त्यात तुम्ही चुका कमी करा. आता इथे बघा कसं वाचायचं, 3 - 2 म्हणजे बदललेलं चिन्ह वाचायचं. 3 - 2 म्हणजेच किती, 8. 1 आपण लिहित नाही म्हणजे एक्स. इथे 2 - 3 हा, परत बघा याचे बेसिक व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. ह्या तुमच्या चुका कमी करा. याला असं वाचायचं, 2y - 3y म्हणजे 2 मधून 3 जात नाही पण 3 मधून 2 गेले, मोठी संख्या ऋण, उत्तर ऋण वाय. इथेही तसंच होईल, 4 - 6 म्हणजे 4 मधून 6 जातात का, नाही पण 6 मधून 4 गेले
पण मोठी संख्या ऋण उत्तर ऋण हे आपलं झालं उत्तर. इथे लिहू शकता तुम्ही समीकरण एक वजा समीकरण दोन केले आपण. मग डायरेक्ट हे उत्तर मिळालं आपल्याला हेच विचारलं होतं एक्स वजा वायची किंमत काढा. धन्यवाद मित्रांनो. ह्या चुका तुम्ही कमी करा. वजाबाकी कशी करायची एकाखाली एक लिहा. दोन गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. धन्यवाद. खूप सराव करा. परत परत व्हिडिओ बघा. आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.